पॉलिनेशन में एटिक पॉलिनेटिक एजेंट मधला पहला वर्ड बघितला होता बायोटिक फॅक्टर नॉन लिविंग ऑब्जेक्ट आणि आता दुसरा वर्ड आहे त्याच्यातला बायोटिक फॅक्टर म्हणजे काय असणार लिविंग फॉर्म त्याच्यामध्ये तीन टाइप्स येतात पॉलिनेशन बाय इन्सेक्ट पॉलिनेशन बाय बर्ड्स आणि पॉलिनेशन बाय बॅट बॅट म्हणजे वटपाकू आता हे तीन टाइप जे आहेत ते काय होतं लिविंग फॉर्म आहे तर मला काय बोलतं होतं बायोटिक टू पॉलिनेटिंग एजंट आणि कालचा जो होता तो कसा होता अबायोटिक पॉलिनेटिंग एजंट आता बायोटिक फॅक्टर आहे म्हणजे लिविंग फॉर्म आहे म्हणजे अडॅप्टिव्ह कॅरेक्टरमध्ये बरेचसे चेंजेस येणार दुसरं सगळ्यात महत्त्वाचं याच्यामध्ये डायग्राम एडिटली वगैरे काय एक्सप्लेन करायचं नाही बुकमध्ये तुमच्या डायग्राम दिलेले आहे सरळ सरळ डायग्राम काढा आपण बघा हा पार्ट मात्र सहज येणार थोडंसं त्याच्यामध्ये एक्झाम्पल जे आहेत ते तीन एक्झाम्पल दिलेली आहेत मी एक्झाम्पलमध्ये एकही डायग्राम म्हणजे एक्झाम्पल तुम्ही कदाचित बघितलं नसेल तर मी आपल्या रेग्युलर याच्यामध्ये सापडत नाही प्लॅन त्यामुळं फक्त कॅरेक्टर जे आहे ते पटपट तुमच्या लक्षात येईल कॅरेक्टर जे आहे कॅरेक्टर कॅरेक्टर ते कशावरती डिपेंड आहे तर वरती काय यूज केले त्याच्यावरती डिपेंड आहे पहिलं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पॉलिनेशन बाय इन्सेक्ट म्हणजे इन्सेक्ट थ्रू पॉलिनेशन करायचं आहे म्हणजे आता पॉलिनेटिंग एजंट कोण होणार इन्सेक्ट म्हणजे बाळू या प्लॅनमधून त्या प्लॅनवरती जे काही पटेल ट्रान्सफर करणार पोलग्रेनचं जे काही ट्रान्सफॉर्मेशन आहे ते कोणा थ्रू होणार या पहिल्या पार्टमध्ये इन्सेक्ट थ्रू होणार त्याच्यामध्ये बघितलं तर बर्ड्स थ्रू होणार त्याच्यामध्ये बघितलं तर बॅट थ्रू होणार मात्र हा तिघा तिन्ही मेंबर जर बघितला तर आपले हे स्पेशल स्पेशल एजंट्स आहेत म्हणजे आता त्या एजंटकडं पण कॅरेक्टर पाहिजे आणि दुसरं सगळ्यात महत्त्वाचं आपलं फ्लावरकडं स्टिग्माकडं सॉरी फ्लावर त्याच्यावर स्टिग्माकडे अडॅप्टिव्ह कॅरेक्टर पाहिजे आणि पोलर बेंडवर पण अडॅप्टिव्ह कॅरेक्टर पाहिजे बरोबर आता तिन्ही तिन्ही पार्टमध्ये जे काही असेल एक्सप्लेनेशन आपण आता स्टडी करणार आहे पहिलं जे आहे त्याला बाय इन्सेक्ट पॉलिनेशन बाय इन्सेक्ट असे म्हटलं जातं का त्याचं अजून एक नेम ठेवलं आहे एंटेमोफिली पहिला बघितला होता विंड थ्रू एनोफिली वॉटर थ्रू बघितलं हायड्रोफिली तिसरा पार्ट बघतो इन्सेक्ट थ्रू वायटिक फॅक्टरमधला एंटेमोफिली आता याच्यामध्ये काय सांगितलं बघा याच्यामध्ये फ्लावरचे जे अडॅप्टिव्ह कॅरेक्टर आहेत ते काय काय असणार आहेत तर एक म्हणजे फ्लावर काय असायला पाहिजे लार्ज कारण इन्सेक्ट थ्रू पॉलिनेशन होणार म्हणजे अगदी छोटंसं फ्लावर म्हणजे जे दिसत नाही म्हणजे कालच्या याच्यामध्ये कसं होतं फ्लावर जे आहे ती साईज एकदम स्मॉल होती जे आपल्या डोळ्यांना दिसणार की नाही पण आज मात्र फ्लावर कसं असायला पाहिजे बऱ्यापैकी लार्ज असायला पाहिजे म्हणजे आता फॉर एक्झाम्पल समजा आपलं जास्मिनचं एक्झाम्पल किंवा रोजचं एक्झाम्पल घेतलं ती पण मराठी यांच्यामध्ये सगळी मोडतात तर ती जे एक्झाम्पल्स आहेत ती जर घेतली तर त्याच्यामध्ये कसं आहे फ्लावर जे आहे ते बऱ्यापैकी लार्ज म्हणजे असं काही फार मोठं नाही कारण फार मोठं तिकडे लागते शेवटी याला कसं आहे त्यातल्या त्यात साईज असायला पाहिजे म्हणजे आपलं जास्मिन किंवा तुमचं चायना रोज वगैरे किंवा रोजच्या स्पेसेस ते सगळे ते तेवढं छोटंसं फ्लावर म्हणजे साईजने कसं आहे तसं बघायला गेलं तर स्मॉलर नाही आहे बऱ्यापैकी काय लार्जर साईज आहे दुसरं सगळ्यात महत्त्वाचं शोईंग म्हणजे ते फ्लावर असं असायला पाहिजे की अट्रॅक्टिव्ह असायला पाहिजे कारण आता इन्सेक्ट त्याच्याकडे कधी येणार सहज विचार करू शकता एखादा बर्ड्स म्हणा एखादा इन्सेक्ट म्हणा एखाद्या फ्लावरमध्ये कधी अट्रॅक्ट होणार बाबी तर फ्लावरकडे असे स्पेशल कॅरेक्टर असतील तेव्हा म्हणजे एक म्हणजे त्या इन्सेक्टला त्याच्यावर बसायला पाहिजे म्हणजे पूर्ण फ्लावर काय पाहिजे लार्ज साईज पाहिजे दुसरं पाहिजे ते दिसणारं म्हणजे असं उठून दिसलं पाहिजे त्यामुळे शोई फॅक्टर पाहिजे ब्राईट कलर पाहिजे इन्सेक्टला शक्यतो ब्राईट कलर फ्लावर जे आहे ते अट्रॅक्टिव्ह फ्लावर्स आहेत म्हणजे कुठलाही इन्सेक्ट असं डार्क कलरचं फ्लावर असेल तर मेड अट्रॅक्ट होणार नाही पण लाईट कलर असेल तर इझिली अट्रॅक्ट तिसरं सगळ्यात महत्त्वाचं स्वीट ऑर्डर समजा आपण ते मराठी वगैरे गाणी किंवा कविता वगैरे असतात त्यावेळेला असं बघा ते गुंड्याचं वगैरे बघितलं असेल तर एखादा गुंड्याचं एकदा भ्रमण करताना कसं भ्रमण करते तर ज्याच्याजवळ स्मेल आहे जे डार्क कलरचा सुगंध असं दरवळतो त्याच्या ठिकाणी हे इन्सेक्ट शक्यतो अट्रॅक्ट केले जातात तर इन्सेक्टला ती पॉवर स्ट्रॉंग आहे त्याच्यामध्ये एक एक्झाम्पल सांगते म्हणजे लगेच लक्षात येईल रॉयल जेली सर करणार आपला हनीबीज हनीबीजसाठी जे एक्झाम्पल म्हणायला हरकत नाही हनीबीज बरोबर ना तो इन्सेक्ट राहील आणि मग आता तो इन्सेक्ट समोर कन्सिडर करा हनीबीज समोर कन्सिडर करा म्हणजे तुम्हाला पटपट पटपट काय असणार लक्षात येईल तो इन्सेक्ट बसण्यासाठी फ्लावर लार्ज पाहिजे दिसण्यात आलं पाहिजे ब्राईट कलर पाहिजे त्याच्यानंतर त्याच्याकडे स्वीट ऑर्डर पाहिजे स्मेल पाहिजे आणि नेक्टर पाहिजे आता हनीबीजचं एक्झाम्पल सांगितलं कळत असेल ते लक्षात ठेवायचं तो इन्सेक्ट आहे एखाद्या फ्लावरकडे तो अट्रॅक्ट व्हायचा असेल कारण तो त्या फ्लावरकडे अट्रॅक्ट झाला तरच या फ्लावरवर वाटेल त्या फ्लावरवरती येणार तसं येणार तो बाय लेग बरोबर ना इन्सेक्टच्या पायाला पोलर चिकटणार आणि दुसऱ्यावरती जाऊन ट्रान्सफर होणार म्हणजे ते इन्सेक्टला अट्रॅक्शन करण्यासाठी हा फ्लावरकडे अट्रॅक्ट कॅरेक्टर पाहिजे दुसरं सगळ्यात महत्त्वाचं ज्याच्याकडे स्टिग्मा आहे तो स्टिग्मा कसं म्हणजे रफ पाहिजे हेअरी पाहिजे स्टिकी पाहिजे समजा आता एखादा हनीमून मेल फ्लॉवर आहे त्याच्याकडनं पोलन प्लेस त्याच्या पायाला चिकटले तिथून तो हनी बी जी आहे ती उठली दुसऱ्या प्लॅनवरती गेली त्याचं फ्लॉवर आहे त्याचा स्टिग्मा आहे तो स्टिग्मा कसा असायला पाहिजे एक म्हणजे तो असा रफ असायला पाहिजे रफ सर्फेस असायला पाहिजे असं जर रेग्युलर असं प्लेन सर्फेस असेल तरी ते
ज्यांना आपल्याला जर इन्सेक्ट टू पॉलिनेशन करायचं असेल तर त्याच्यामध्ये एक्झाम्पल सर्वेज एक्झाम्पल दिलेले आहे. दुसरा जो टाइप आहे त्याच्यामध्ये सांगितलंय बाय बर्ड्स. आता एखादा बर्ड समोर ठेवा त्याच्यामध्ये बॉम्बेक्स मोलीचं एक्झाम्पल आहे. याच्यामध्ये ना तुमचं हे जे आहे म्हणजे सिल्कवॉर्मचे जे काही हे असतात त्याच्यासाठी बॉम्बेक्स मोली नावाचा एक प्लॅन यूज केला जातो. तुतीचं झालं मराठी तुती त्या प्लॅनशी रिलेटेड हा टाईप दिलेला आहे की त्याचं जे रिप्रोडक्शन किंवा पॉलिनेशन जे होते ते या बर्ड्स थ्रू होते. त्याच्यामध्ये बघा एक म्हणजे फ्लॉवर गॅस असायचे लार्ज समजा आता स्पॅरो किंवा काऊ हे दोनपैकी कुठले तरी एक एक पार्ट जो आहे तो बसून त्या ह्याच्यावरती बसणार आहे. तो बसण्यासाठी म्हणून लागणारा पार्ट जो आहे तो तसा काय असायला पाहिजे स्ट्रॉंग म्हणजे समजा स्पॅरो चिमणी किंवा पॅरट घेतला तरी चालेल किंवा तुमचं पिजन वगैरे हे त्या फ्लॉवरवर बसायला पाहिजे म्हणजे फ्लॉवर याच्यापेक्षाही बॉर्न हे काय पाहिजे लार्ज पाहिजे. दुसरं सगळ्यात महत्त्वाचं ब्राईट कलर पाहिजे. आता कुठल्याही बर्ड्सला किंवा कुठल्याही इन्सेक्टला कलरचं काही अट्रॅक्शनच नसतं कारण ते काही कलर उघडून येणार नाही आहे त्यामुळे ब्राईट कलर असेल ठीक आहे शोई दिसायला पाहिजे. दुसरं सगळ्यात महत्त्वाचं डायरेक्ट नेक्टर पाहिजे. याच्याकडे मात्र कसं आहे थोडंसं ऑर्डर किंवा स्वेल जो आहे किंवा तो थोडासा जो आहे तो कसं होतं थोडंसं स्वीट होता कारण इन्सेक्ट पॉडर होती. इकडं काय ते रॉयल जेली सर्व करायला कुठले बर्ड्स अट्रॅक्ट केले जाणार नाही आहे म्हणजे ते बर्ड्स कशासाठी येणार तर त्याच्यावरती फक्त बसण्यासाठी म्हणून बस आधार म्हणजे बसण्यासाठी म्हणून त्या फ्लॉवरचं यूज करणार आहे म्हणजे यांना डायरेक्ट नेक्टर असेल तरी चालेल. यांना मात्र ऑर्डर असणार आहे किंवा अशा टाईपमध्ये पाहिजे. त्याच्यानंतर याच्यात स्टिग्मा जो आहे तो कसा पाहिजे स्टिकी पाहिजे स्पाईन पाहिजे. त्याच्यानंतर विदाऊट फ्रॅग्रन्स कुठल्याही प्रकारचं फ्रॅग्रन्स नाही पुअर स्मेल म्हणजे अगदी थोडंसं स्मेल जरी असेल तरी सफिशियंट आहे म्हणजे हे झाले फ्लॉवरचे कॅरेक्टर. आता यांच्या स्टाईल स्टिग्मावरती पार्टच नाही आहे कारण हे फ्लॉवरसाठी हे कशासाठी आहे तर त्या जे काय बर्ड्स असेल त्याच्या लेग थ्रू हे जे काय असेल ते इतर ट्रान्सफर करतात. त्यांचे लेग जे आहे ते बॉडी छोटे छोटे आहेत त्यामुळे त्यांच्या स्टाईल स्टिग्मामध्ये तरी तो फॅक्टर येणार. त्यांच्यामध्ये मात्र कसं आहे लेग जे आहेत ते मोठे आहेत साईजनं थोडेसे मोठे आहेत त्यामुळे सहजासहजी मटेरियल जे आहे ते ट्रान्सफर करू शकतात. आणि एकदा का त्याच्यावरती ट्रान्सफर झालं मटेरियल की त्याचंही कलर जे आहे ते कसं आहे थोडंसं स्पाईनी असणारच आहे त्याच्यातून ते डायरेक्टली काय केलं जाईल अट्रॅक्ट केलं जाईल. त्याच्यानंतर तिसरा पॉईंट आहे बाय बॅट वटवा हा एक स्पेशल टाईप आहे. बर्ड्स थ्रू होत असेल तर त्याला काय बोलतं ऑर्निथोफिली आणि कायोप्थेरोफिली जो आहे त्याला काय बोलतं बॅट थ्रू पॉलिनेशन. त्याच्यात मात्र डल कलर्ड फ्लॉवर लागतं हे अतिशय महत्त्वाचं कॅरेक्टर. ह्या सगळ्यांच्यासाठी ब्राईट कलर्स लागतात ह्याला मात्र डल कलर म्हणजे असा थोडासा डार्क किंवा थोडासा असा डल असलेला असा कलर लागेल. दुसरं महत्त्वाचं स्ट्रॉंग फ्रॅग्रन्स कारण हे पॉलिनेशन कधी होणार तर हे पॉलिनेशन नाईटला होणार कारण बर्ड्स त्या बॅट्सचे जर तुम्ही बघितला म्हणजे जे काही मुवमेंट किंवा रोम वगैरे पार्ट बघितला तर तो नाईटला आहे त्यामुळे जास्तीत जास्त फ्लॉवर कॅरे कसं असायला पाहिजे स्ट्रॉंग फ्रॅग्रन्स असणार कारण त्याला वास जेवढा जास्त असणार तेवढं ते वासनं त्याच्याकडे जाणार. आणि सिक्रेट्स ॲबंडंट नेक्टर नेक्टर जर आहे रॉयल जेलीचं होतं काय असायला पाहिजे हायर अमाऊंटमध्ये असायला पाहिजे. दुसरं सगळ्यात महत्त्वाचं त्याच्या पोलर ब्रेड जे आहे ते कसे असायला पाहिजे इरिबल. जर पोलर ब्रेडचे इरिबल असतील म्हणजे खाण्यायोगी म्हणजे खाण्यासारखे असतील तरच बॅट त्याच्याकडे बघा अटॅक होणार. म्हणजे हा पार्ट तो शेवटचा पार्ट जो आहे तो थोडासा हायर ॲडॅप्टिव्ह कॅरेक्टरवाला येतो. आणि त्याच्यामध्ये जे एक एक्झाम्पल दिलेलं आहे त्यांनी कदम ट्री कदम कदमाची झाड कदमाचं म्हणतात बघा ऐकलं असेल तर ते लक्षात येईल. तर ते कदम ट्री जे आहे ते एकच एक्झाम्पल त्याच्यामध्ये दिलेलं आहे. त्या प्लॅनमध्ये मात्र पॉलिनेशन व्हायचं असेल तर कंपल्सरी बॅट टू पॉलिनेशन होईल समजलं. म्हणजे आता याच्यात पण इन्सेक्ट बर्ड आणि बॅट ह्या तिघांचं जे पॉलिनेशन केलं जातं हे तिन्हीचे तिन्ही पार्ट कसे आहेत तर बायोटिक फॅक्टर आहेत म्हणजे लिव्हिंग पार्ट आहेत आणि यांच्याकडं ते बर्ड समोर ठेवायचे बाळ आणि मग ते फ्लॉवरमध्ये कॅरेक्टर शोधायचे पटपट पटपट तुमच्या लक्षात येईल. याच्या डायग्राम जे आहेत त्या पुस्तकात दिलेल्या आहेत डायग्राम समोर म्हणून तुम्ही पटपट पटपट कॅरेक्टरिस्टिक्स अप्लाय करू शकता म्हणजे पटपट तुमच्या लक्षात येईल. आणि हा हे तिन्ही पार्ट जे आहेत ते जवळपास 80% पॉलिनेशनचं काम होतं बाबा म्हणजे ह्या तिन्ही पार्ट म्हणून पॉलिनेशन पार्ट हायर अमाऊंटमध्ये होतं राहिलेला 20% पार्ट फक्त अबायोटिक फॅक्टर म्हणून होतं हेही माहीत पाहिजे कारण जास्तीत जास्त प्लांट जे आहेत ते या सेन्समध्ये बोलतात कारण या तिघांच्याशिवाय पर्यायच नाही. आणि हे म्हणाल की हे असं असतं का कदाचित आज पहिल्यांदाच माहीत होईल तर नॅचरली हे सगळं चालू असते म्हणून याला कुठल्याही प्रकारचा आर्टिफिशियल ट्रीटमेंट काय नाही आहे म्हणजे हे नेचर थ्रू सेन्स यांचं पॉलिनेशन फॅक्टर्स फॅक्टर चालू असतो कारण एका प्लॅनवरून दुसऱ्या प्लॅनवरती आपल्याला जे काही असेल ते पॉलिनेशन डिपॉझिट करायचे मग ते हे मेडिंग यूज करणार समजलं. म्हणजे पहिला इन्सेक्ट पण होऊ शकते बर्ड्स पण होऊ शकते इव्हन पॅट पण होऊ शकते तिन्ही पार्ट पण आपल्याला हे पॉलिनेशन जे आहे ते इकडे डिस्कस करतात समजलं. हा झाला पॉलिनेशन टाइप्स ऑफ पॉलिनेशन बघितलं त्याच्यानंतर हे एजंट ऑफ पॉलिनेशन समजलं. आता हे सोडून काही आर्टिफिशियल मेथड्स पण आहेत त्यांना नॅचरल पॉलिनेटिंग
नॅचरली फॉर्मेशन झालं.